सरकारचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. याकरिता राज्य सरकारची सर्व तयारी झाली असून राज्य सरकार विरोधी पक्षांना मात देतील का की विरोधी पक्ष राज्य सरकारवर हावी होतील यावरून आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. कारण नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात महाविकास आघाडीला मिळालेलं यश यामुळे विरोधी पक्षात कमालीचा उत्साह संचारलाय. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक आणि एकत्रित दिसेल असा विश्वास विरोधी पक्षातील मुख्य नेत्यांनी व्यक्त केला आहे. तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी तुषार रुपवनवर यांच्याकडून. तुषार, आज महत्वाचा दिवस आहे, पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, विरोधकांची भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलंय, नेमके कोणकोणते महत्वाचे मुद्दे आज गाजतील? आपण जर पाहिलं असेल तर आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र महायुती सरकारच्या कारकिर्दीतलं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये जे यश मिळालं त्यामुळे आपल्याला आता विरोधी पक्ष जास्त एनर्जेटिक आपल्याला मुद्दे मांडताना पाहायला मिळणार आहे. यामध्ये लेक लाडली योजना ही जी योजना आहे तर त्या योजनेसंदर्भात आजच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्याला पडतो म्हणताना पाहायला मिळू शकतात. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या भागामध्ये काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळते. ते शेतकऱ्यांना मदत मिळावी या संदर्भात विरोधक मुद्दा उपस्थित करू शकतात. मागचं जे अधिवेशन झालं होतं नागपूर अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये विरोधक आपल्याला कुठेतरी कमकुवत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र त्यानंतर राज्यामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या, विरोधकांना चांगलं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर विरोधक आता आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळत. त्यामुळे ह्या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून विविध मुद्दे आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्या काही सेंट्रल यंत्रणा आहेत, आमदार असतील, खासदार असतील, त्यांना जो तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुषार, या संपूर्ण अधिवेशनाकडे आणि कोणकोणते मुद्दे असतील याकडे आपलं लक्ष असणार आहे, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.